एकीकडे पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात देशात धुमाकूळ घातलाय, दुसरीकडे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशात कोरोनाचे 24 तासात 20,038 रुग्ण आढळून आले आहेत, तर 47 जणांचा मृत्यू झालाय. देशात कोरोनाचे 1,39,073 रुग्ण आहेत, तर पॉझिटिव्हही दर 4.44% आहेत. मुंबईमध्ये मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण मोहीम राबवण्यात आली. मुंबईमधील 92,36,500 नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी गेल्या 1.5 वर्षात मुंबई महानगरपालिकेने लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दिष्ट पार केले आहेत. मात्र 9,92,177 लाभार्थ्यांना बूस्टर डोस देता आला आहे. यामुळे येत्या 75 दिवसात मुंबईतील 82,44,323 नागरिकांनी बूस्टर डोस देण्याचे आवाहन पालिकेसमोर असणार आहे. यावर केंद्र सरकारची गाईडलाईन आल्यावर बूस्टर डोस दिले जातील असे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.